शिवसेना युतीच्या जाहिरातीवरून वाद. जाहिरातीवरील व्यक्ती पॉर्नस्टार असल्याचा चित्रा वाघ यांचा आरोप. प्रज्वल रेवण्णा हा पॉर्न उमेदवार. शिवसेना युतीचा भाजपच्या आरोपांवर पलटवार. पालघरमधून राजेंद्र गावित यांचा पत्ता कटण्याची शक्यता. भाजपकडून विलास तरे आणि विष्णू सावरा यांचे सुपुत्र डॉक्टर हेमंत सावरा या दोघांपैकी एकाच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता. 2023 ऐवजी 2004 सालीच बंड करायला हवं होतं. शरद पवारांचं ऐकून त्यावेळी शांत बसलो. अजित पवारांचं इंदापुरात मोठं वक्तव्य. भ्रष्टाचाराच्या आरोपावरून अमोल कोल्हे आणि शिवाजीराव आढळरावांमध्ये झुंपली. आरोप सिद्ध करा नाही तर लोकसभा निवडणुकीतून माघार घ्या. आढळरावांचं अमोल कोल्हेंना आव्हान. ठाणे लोकसभेवरून महायुतीत नाराजी नाट्य. नरेश मस्केंच्या उमेदवारीमुळे संजीव नाईक नाराज. बंडखोर उभा करण्याचा भाजप पदाधिकाऱ्यांचा इशारा. नाईकांची नाराजी फक्त दबावतंत्राचा भाग असल्याचा राजकीय विश्लेषकांचा अंदाज. संजीव नाईक बंडखोरी करण्याची शक्यता कमी. महायुती आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी शक्तीप्रदर्शन करत भरले उमेदवारी अर्ज. डोंबिवली नाशिक दिंडोरीच्या उमेदवारांनी भरला अर्ज. भाजपकडून रायबरेलीसाठी उमेदवाराची घोषणा. रायबरेलीतून दिनेश प्रताप सिंग यांना उमेदवारी. प्रियंका गांधी विरुद्ध दिनेश प्रताप सिंग अशी लढतीची शक्यता. खेळाडूंचा वाद. ब्रजभूषण सिंह यांना बोला. भाजपने ब्रजभूषण सिंह यांचं कापलं तिकीट. कैसरगंज लोकसभा मतदारसंघातून करण भूषण सिंह यांना उमेदवारी. शरद पवारांना संपवण्याचा केंद्रातल्या अदृश्य व्यक्तींनी विडा उचललाय. लोकशाहीला दिलेल्या विशेष मुलाखतीत सुप्रिया सुळेंचा आरोप. अहमदनगरमधील मोदींच्या सभेची तारीख बदलली. 6 मे रोजी होणारी सभा आता 7 मे रोजी होणार. महायुतीचे उमेदवार सुजय विखेंसाठी होणार सभा. राजस्थानमध्ये बालविवाह झाल्यास पंच सरपंच जबाबदार असतील. उच्च न्यायालयाचा सरकारला आदेश. अक्षय तृतीयेच्या आधीच उच्च न्यायालयाचा निर्णय. हेमंत गोडसेंच्या सुरीने भरला शिवसेनेकडून उमेदवारी अर्ज. भक्ती अजिंक्य गोडसेंनी एबी फॉर्म भरला. नाशिक आणि दिंडोरीची जागा आम्हीच जिंकणार. शिंदेंनी व्यक्त केला विश्वास. फक्त निवडणुकांसाठी काम करत नाही. मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर हल्ला. बारामतीची निवडणूक भावकीची निवडणूक नाही. मी साहेबांना कधीही सोडलं नाही. इंदापुरात अजित पवारांचं विधान. गोव्याचा बुरखा टराटरा फाडा. राहुल गांधींची इंडिया आघाडी पाडा. रामदास आठवले यांच्या कवितेतून विरोधकांवर टीका. नारायण राणे फक्त फोटो बहादूर. लोकसभेत कॉपी पेस्ट पेपर सोडवता येत नाही. विनायक राऊतांची नारायण राणेंवर टीका. भाजपचा 400 पार हा नारा खोडून काढणार. राष्ट्रवादीच्या रोहिणी खडसेंचा आव्हान. कोणत्याही परिस्थितीत आढळराव पाटील निवडून आले पाहिजे. प्रवीण दरेकरांच्या पदाधिकाऱ्यांना सूचना. अमरावती जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे कांदा पिकांचं मोठं नुकसान. सडलेले कांदे तहसीलदारांच्या टेबलवर टाकून शेतकऱ्यांचा असंतोष. आसामच्या अनेक भागात जोरदार पाऊस. अनेक भागांमध्ये पूर परिस्थिती निर्माण. जोरदार पावसामुळे जनजीवन विस्कळीत. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.